कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा राजकीय वातावरण तापू लागलंय. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर एकमेकांना टीकेचे लक्ष करण्यात एकही संधी न सोडणारे शिवसेना खासदार आणि मनसे आमदार आता पुन्हा एकदा टोलनाका बंद करण्याच्या मुद्द्यावर आमने-सामने आलेत. वाहतुकीसाठी अडथळा असलेल्या कल्याण शील्ड रोडवरील काटई टोलनाका बंद करण्यावरून शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कल्याणशील रोडवरील काटई टोलनाका बंद केल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारचे आभार मानलेत, तर कंत्राट संपल्याने हा टोलनाका बंद करण्यात आलाय याचे श्रेय घेण्याची गरज नाही असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी लगावलाय. भिवंडी कल्याणशील रस्त्यावरील काटई आणि कोण हे दोन्ही टोलनाके बंद करण्यात आलेत. या टोलमुळे वाहतूक कोंडी होत होती, तसेच या रस्त्याचे सहापदरीकरण सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे हे टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. त्यासाठी पाठपुरावा केल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारचे आभार मानलेत. दुसरीकडे मनसे आमदार राजू पाटील यांनी काटई टोलनाका बंद करावा अशी मागणी आपण सप्टेंबर महिन्यापासून राज्य सरकारकडे लावून धरली होती. कंत्राट संपल्याने टोलनाका बंद करण्यात आलाय, त्याचे श्रेय कोणी घेऊ नये असा टोला राजू पाटील यांनी लगावलाय. आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आज कल्याणशील रोडवरील दोन महत्वपूर्ण जे जंक्शन होते, काटई टोलनाका आणि कोण टोलनाका, हे दोन्ही टोलनाके जे आहेत हे जड वाहतुकीसाठी तिथे सुरू होते. जड वाहतुकीकडून ते टोल वसूल करत होते आणि राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे की ही दोन्ही टोलनाके जे आहेत हे दोन्ही टोलनाके बंद करायचे आणि ते बंदही झालेले आहेत. तर याच्यामुळे जी ट्रॅफिक ह्या टोलनाक्यांवरती होत होती ती येणाऱ्या काळामध्ये होणार नाही, यासाठी मी राज्य सरकारचे खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त. नाही, कोणी श्रेय घ्यायचा प्रश्न नाही, ह्या त्यांच्या नॅचरल प्रोसेसमध्ये तो बंद झालेला आहे. खरं तर मी गेल्या वर्षीच सप्टेंबर महिन्यात माननीय पालकमंत्र्यांना, जे MSRDC चे मंत्री पण आहेत, त्यांना विनंती केली होती की हा टोलनाका, आता हा जो काठीचा निळजेचा पूल आहे, रेल्वे ब्रिज, तो धोकादायक ठरलेला. तेव्हाच हेवी गाड्या बंद केलेल्या तिकडनं आणि या टोलनाक्यावर हेवी गाड्यांकडनं टोल घेतला जात होता, त्यामुळे आता हेवी गाड्याची रहदारी पण नाही आहे, तर हा टोलनाका उगीच ठेवून इथे ट्रॅफिकचा त्रास होते, तर तो त्वरित काढण्यात यावा अशी विनंती केली होती, परंतु तेव्हाही काढला गेला नव्हता. आता हा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे काढलेला आहे, ह्याच्यात कोणी श्रेय घ्यायचं कारण नाही आहे. परंतु मी MSRDCला धन्यवाद करेन की कमीत कमी दखल घेऊन ते आता लवकरात लवकर बंद केल्या, तसंच लवकरात लवकर काढून पण टाकतील. दरम्यान MSRDCचे आभार मानत आता बंद केलेला टोलनाका पूर्णपणे काढावा असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे भविष्यात हा टोलनाका पुन्हा चालू होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.